इष्टाणू ही सदीच कल्पक असतात हे आम्ही जाणात त्यांच्याकडे कसली गजाल दिली जर ते कल्पकतेन ती गजाल जी ती घडवून हडतात एकदा ख बलांच्या फुड्यात जे असं पण तरेकवार फुलां मोगरेची आटी घातली आबोलेची फाती केली वळी सर केलो अशा तरेतरेच्या तरे वेगवेगळ्या फुलांचे प्रकार ते आपल्या कल्पकतेन मांडले ज्यांना हीच बाईल ज्यांना समाजकारणातल्या राजकारणात येत आणि थं ज्यांना ती आपले काम सुरवात करता ती आपले विचार जे असे कल्पकतेन जे असा ती मांडा अशाच कळंगूट पंचायतीचे उपसरपंचा गीता लक्ष्मण परब आमच्या मधी आसात आणि आज तो आपल्या जीवनात आणि घडये जे आम्ही पण ह्या राजकारणात येल्या उपरात जायते जे असा नवे नवे प्रयोग तिने केले आणि ते प्रयोग जे असा तुमच्या फुड्यान ती मानपाचो एक मुलाखत या कार्यावळीत आम्ही करतले आम्ही मेळयतात तुमकां आयच्या ह्या एक मुलाखत कार्यावळीतल आमच्या मदीं आसात गीता लक्ष्मण परब नमस्कार नमस्कार तुम्ही ह्या स्टुडंट आमच्या मध्ये आज असतात तुम्ही जय जयची पदांची तुमचे तुमच्याकडे आसात तुम्ही एक स्वताची तुमी एक वळख करून दिवची आणि उपरांतूच आम्ही वेगवेगळ्या प्रश्नांचे जे आय ते उलाब करचे भासाभास करची हा गीता लक्ष्मण परब काळंगूट पंचायतीची उपसरपंचा तसेच गोवा पंचायत महिला शक्ती अभियान ह्याची नॉर्थ गोवा डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट आणि बार्देस ब्लॉक प्रेसिडेंट तुम्ही मला एक सांगत की तुम्ही जेव्हा दिवचलच्यात तुम्ही जन्ना कळंगुटे पावली त्यांना सुरुवातीपासून तुमका तुमच्या घरांत राजकारणाचे असले समाजकारणाचे असले काय तुम्ही डायरेक्ट पहिलेच फाट जसं ज्या इथून पावल्यात ना ॲक्च्युली माझी आई असली ती थी, तिका समाजकारणाची आवड असली म्हणजे जशी फेमिली असतात ते फेमिलीन सगळ्यांना मदत करप किंवा त्याच्या अडी अडचणीत पावप हे तिचा स्वभाव तो स्वभाव म्हाका दिसता माझ्या भितर येलो आणि जेव्हा लक्ष्मण गीता लक्ष्मण परब झाले त्यांना लक्ष्मण परब त्याची सुद्धा एक अशी सोशल काम करपाची कर तेका आवड असली आणि त्या खातीर आमचे केन्नाय समज असे किदं असो विषय येयलो तेन्ना आम्ही असे डिस्कशन करप आणि तेजे उलोवप बस करप हे आमचे काम आम्ही चालू आसले आमचे सो जेन्ना तेका एक संधी मेळी इलेक्शनान तो निवडून आयलो सरपंच जालो आणि मागीर जेन्ना तो वॉर्ड रिजर्व जालो बायलां खातीर तेन्ना म्हाका संधी मेळ्ळी लोकांनी म्हाका भरघोस अशा मतांनी निवडून दिले कारण त्यांना त्यांच्या काम केले ते वाड्या सो so, त्या हातून ही संधी समाजकार्य करची संधी रिझर्वेशना खात जे राजकारणात उतरले मला एक सांगत एक बैल जे पहिलेच फावट राजकारणात उतरता आणि एक पंच म्हणून किंवा एक सरपंच उपसरपंच म्हणून पदांना तुम्हाला दिसता की बैल म्हणून अडचणी बीन ना तश अडचणी किती येऊ ना कारण एक बायल असल्या कारणात खूपस आदर मेळो मला लोकांकडून सहभाग मिळ आणि जेव्हा प्रश्न असले जेव्हा जेव्हा हावे माझे डिस्कशन करत कोणाकडे समज जे कळना दुसऱ्या कडल्यान ती माहिती घेऊ व माझे असं हे असं की कोणाक विचारले जे ते त्यामुळे मार्गदर्शन ते, ते काम करत इजी मिळत मला एक सांगत की तुम्ही आता जे आता उपसरपंच असा कळंगूट जे आता पंचायतीच ह्याच्या पहिली सरपंच म्हणून काम केलात आणि पंच म्हणून निवडून येत हे uh, सांगात की अशा खो तुमच्याकडे कल्पकता कारण फाटल्या दिसांनी पेपरांचे खूप तुमचं नव्य नव्या पण ते ऐकलेत अशोक कितल कसलो कसं तुमच्याकडे जे असं पण ते कल्पकता असतात जे तुम्ही राबयल्यात या पंचायती uh, जे हा एज अ मेंबर म्हणून काम करता ते पंचायतीन न माझे सोशल लाईफ असले आणि गोवा पंचायत महिला शक्ती अभियान हे असे असतात की सगळे इलेक्टेड मेंबर्स जी बैला असा एकीकडे येऊन स्वता एम्पॉवर जाता आणि दुसऱ्याक आमच्या बरोबर घेऊन आम्ही एम्पॉवरमेंट करता सो so, त्या खातीर म्हाका ते जास्त जे जा कसले प्रश्न असो किंवा तेजे विचार करपाची ती संधी येताली तुम्ही आता आता कितें तरी उपक्रम करचे पडटात न्हू कितें तरी करतात एक्टिविटीज करतात म्हणजे अशी खंयची एक्टिविटी तुमकां जे प्रभावी तुमी खूब राबयल्या एक्टिविटी कांय एक्टिविटी तुमी सांगच्यो आमकां मेन म्हणजे आम्ही पहिली केले के की आ, बीच क्लिनींग ड्रायव्ह जे स्वच्छताचे आम्ही काम करपाची पहिली आम्ही सुरवात केली मागी बैलाचे प्रश्न असा किंवा हेल्थ इशू असा जसे सर्वायकल कॅन्सर असा ब्रेस्ट कॅन्सर हेजेरू आम्ही अवरनेस केले मागीर आम्ही आय चेकअप कॅम्प खूपशे आय चेकअप कॅम्प आम्ही घेतले जेणेकरून जे जाणटे लोक असा तेंका जो फायदो जालो झाला आणि जवळजवळ चार हजार आम्ही वक्ला तेंका दिली सो so, एक समाजाचं एक ते सुद्धा आमचे जाणटे म्हणून घटक असा सो so, ते बरे असं असे हे आम्ही हेल्थ म्हणजे आय आमी घेतले तसेच महिला मेळावे घेतले मागीर शेतकरी मेळावा घेतले असे वेगवेगळे उपक्रम पंचायत एज वेल एज जेशक्ती अभियान जे आता पण ते त्याच्या थ्रू हे केलं तुमचं एक एक त्या वेळा पेपर जे एक जी प्लास्टिक जे म्हणतात की जे भागात जे पर्यटक खूप येतात जगा पर्यटक येतात आणि तुमच्या गावचोय कचरो ते भायले लोक येतात ते घालणार तो कचरो म्हणजे कचऱ्याची एक व्हडलीशी समस्या थंय कशी ती म्हणून फाटल्या दिसांनी म्हणजे खूप की साताशी एक थोडी वर्सां जातली तुम्ही एक युनिक अशी एक पद्धत हाडली बद्दल तुम्ही सांगात म्हणजे जे प्लास्टीक प्लास्टिक करपाची एक ती वेगळी अशी पद्धत तुम्ही केली जेव्हा आम्ही कचरो म्हणतात ते वेगवेगळे प्रकार असतात पण आमक असे सांगले गेले की तुम्ही फक्त ओलो वोला आणि सुको वेगळं करून दिवस आमचे प्लांट एज अ सरपंच म्हणून त्यांना जे प्लांट थंडी जाज सरपंच म्हणून ते एक ग्रुप जे स्टडी टूर टूर केले सो तेजे सुद्धा एक हा सदस्य असले सो जे आम्ही थं कचरो पहिला आणि जो आमचो कचरो असा तेजे खूप डिफरंस असा सो so, हेजे विचार करताना एक असे विचार येलो की आम्ही समज डस्टबिन घातलो वलो कचरो आणि सुको केना केना वलो कचरो आणि सुको कचरो ते कळना कारण प्लास्टिक पोती असा जी नुसत्याची असतात ती ओली ओली पण आम्ही थोडी म्हणतात ते वलो कचऱ्यात घालया सो एक दर्प दर्पस वास येतात आणि किंवा जाता दुसऱ्या दिसा मागे ते आमचे कामगार असतात ते वरता किंवा आ, कुत्रे असे दिसता की ते सुद्धा मनीस ते सुद्धा आमच्या खात्री काम करतात सो एक समज अशे आम्ही करत एक तो कचरो थं उरतो एकेकडे सो ते हुकाची कल्पना येली आणि जे वलो कचरो म्हणजे जे ओली पिशवी असा दुधाची पिशवी असा ती आम्ही थंसर लावपाक सुरवात केली असे करताना अशे दिसून येले की एक महिनो नू एक वर्षभर सुद्धा ती कचरो प्लास्टिक असा हुका उरता आणि तो सुकता मेन म्हणजे सो तेका वास येना ह्या कल्पने जे म्हाका सुचले ते लोकांक कळचे त्या खातीर एक उपक्रम राबयलो मुद्दाम लोकां सांगा म्हणून की म्हणजे हाय प्रत्यक्ष वचन ते पळले की त्यांच्यानी पंचायती त्यांच्या थ्रू आणि पंचायती थ्रू जे ते एक एक हूक दिला जो असा जो लोखणचं आणि तो घरात जो लाव पिशव्य जो किंवा सुक पिशवतो काढून सगळं तो उकांक जे असं पण डायरेक्ट जे असा पण तो लावून दोरपासून जेणेकरून उदके सगळे जे असं गळटा ते सुकता आणि ती वास जो आता पण तो येना काढून दिवप त्यांना वडल्या एका बॅगात सगळं काढपच बॅगात घालपच आणि ते जे आता पण ते माहिती ते प्लांटार जे असा पण ते वरतात त्याचबरोबर जे सकल ते ओलो कचरो असा पण तो सेपरेट असल्या कारणात वरपूर बरे म्हणून बाय हूक ऑफ क्रूक आम्ही म्हणतात केन्हा की काम कर हुक कचरो नितळटळ जावपाक जाय जातापूर त्यांच्या हूक ऑर क्रूक म्हणटा भीत तेंच्यानी हूक घेतलो आणि तो इतलो प्रसिद्ध झाला लो की लोकांनी आज आपापल्या घरात ते थेल्ले असा कारण ते हुकाक लायतात आणि आयज ती योजना त्यांची जी आसा पंचायतीची खरीच आणि त्यांची स्वतः जी आसा कल्पक नेत्यान ती फुडें हाडलेली ती आज बऱ्यातली बरी चलता आणि एक हाल्लीच्या दिसांनी जी पळय तुमची आणि एक कल्पना जी आसा पळय ती सामकी गाजली पेपरार ते जी पळय ती वाखाणणी झाली ती म्हटल्यार बेबी फिडींग ही कल्पना कशी किती सुचली कियाक आम्ही आमच्या कालांगूटात खूपशे पर्यटक येतात आणि ते लहान भुरग्याकूय घेऊन येतात पण त्यांना फिडींग अशी जागा ना सो अशा तर बूथ जर विचार झाले किंवा आमच्या पेट्रोल पंपार झाले जे एक सुविधा त्यांळटली ह्या तो बूथ तयार झाला आणि ज्या मनशान तो केला त्याच्याकडे हवेन तो विषय मांडलो आणि त्यांनी तो बऱ्या पद्धतीने करून दिलो आता जे असं बायला जे असं पर्यटक म्हणून येतात किंवा आणि खयच्याही आमची आमची गोयची असू किंवा बायलो सुद्धा पण जे असं स्तनपान जे करतात त्यांना एक जागा जात जसे आता तुम्ही जयत्या जाग्यांचे पळय ते महिलां खातीर जे असा पळय ते वॉशरूम बीन तयार करून थेल्ले थेल असतात म्हणजे कोणी भायलो पर्यटक अचानक जर ते म्हणजे खास करून डायबेटीक बी पेशंट बी जे असतात त्यांना परत परत जे असा पण ते वॉशरूमात पडटा त्यांना ते तयारी करून पुणून हो वेगळो प्रकार झाला की बाबा आपले भरगे घेवन येयला आणि तेका जर जे स्तनपान किंवां अशें असे सारकें म्हणजे आय की सगळेच पर्यटक भरल्यात आणि अशा पद्धतीने समजा जे ती पाहिजे बायल बाईल जे असं पाहिजे स्तनपान करतात जाल्यावर वाईट नजरेने पोपी लोक असतात म्हणून ही कल्पना जी असं पाहिजे लोकांना खूप मानवली कारण अशा जागेवर वचून सामकी व्यवस्थित बसप आणि व्यवस्थित जे असं पाहिजे स्तनपान ते करपा खातीर तुम्ही हे केलं ही कल्पना तुमची जे असं पाहिजे खूप लोकांनी जे असं केलं तुमच्या ह्या खातीर तुमच्या तुमच्या आणि त्याचबरोबर तुमच्या पंचायतीचेही हांव जे वाखाणे जोग असे तुमकां ते वावाक तुमची करता तुम्ही जसे सांगले हे प्रकार तुम्ही खरं म्हटल्यावर जे असा पण खूप लोक पेंड्या से असले असा मी एक तुमका इंटरप करता आम्ही बायल आवय जाता त्यांना आमचे हेल्थ डिपार्टमेंट आमचे हेल्थ सेंटर असा खूप त्यांना गजाली सांगता ब्रेस्ट फिडींग करू जसे पोशन जाय किंवा कितें गरजेचे असा हे सगळे सांगता पण एक बायल ती आयज घरा राहू शकता म्हणजे ती हाऊसवाईफ असू आणि कोणी ती आपल्या भरग्याक घेऊन खरी बाहेर सरताच इवन तिका मार्केटात वचूंक जाय थं एक दोन वरां तरी तिका समज किती घेतले लागता पण अशी एकूण प्लेस ना जेणेकरून टायम जालो किंवा भुरगे रडटा झाल्या आपले स्वतःचे दूध तेका दिवपा सो त्यांना बॉटल घेवन फिरचे पडटा दुसरी गजाल म्हणजे आज आम्ही पब्लिक प्लेसी असा तेजेर युनिल युरिनल्स जाले मागीर टॉयलेट्स जाले कारण ती आम्ही लोकांक सुविधा दिली तशी सुविधा आमच्या हांगासर गोंयांत खंयच ना समज आमच्या भुरग्यांक जर आमकां फिडींग करूंक जाय जाल्यार ती प्लेस अशी असू एक समज एक कामगार महिला समज एक खंयसर रवन जर समज तिने फिडींग केलं जाल्यार तिचे लक्ष लोकांचे वचना पण एखादी दुसरी अशी महिला आसा पर्यटक आणि ती बसली जाल्यार तिचे खूप लोकांचे खूप जणांचे लक्ष वतं आणि तिका ती ऑड फिलींग जातावड ऑक्वर्ड जाता सो अशा समज फिडींग बूथ असले आमच्या बीचांचे किंवा बस बसस्टँडाचे किंवा इवन हॉस्पिटलान समज अशी प्लेसी असलो जाल्यार ती कम्फर्टेबल असे आपल्या भुरग्यांक फिडींग करू शकता ह्या तो बूत असो तयार केला सो म्हाका दिसता आमकां गरज असा अशा भूतांची जेणेकरून आम्ही सुदृढ जातली जे आपल्या मातेन ते दूध आपले जे असा पण ते आवयं दूध दिवस आणि त्या अख्ख्या खात अख्या गो विचार असा की अख्ख्या ते राबवणी जाऊची म्हणजे हॉस्पिटलात असुदी किंवा जे असा पण ते बाजारात असूदी किंवा बसस्टॉपांचे असूदी किंवा पर्यटन स्थळं आमची असा पण त्या जाग्यांचे जर असे बुथाची निर्मणी जाईत जे जी बैलां जी आता येतात पण त्यांना ही सेवा जी ती सुविधा जी ती मेटली हा उद्या एक प्रश्न जो काढालो म्हणजे किंवा की, की बार्देस भागात जास्त लोक जे येले पण ये शेत्क, शेत्क ते लोक ते पेडण्याचे बिचोलचे शेत शेत कसपाक कारण ते त शेत कसपी पण कमी पगार मेळालो बार्देसात उपरांत उपरात त्यांना ज्यादा पैसे मेळटाले म्हणून मोस्टली पेडण्याचे बी लोक बार्देसात जे असा पण येले आणि थं च लोक जे असा पण ते स्थायिक आणि पूण शेतां तेंच्यांनी सोडली ना, ना। पण कितें आला की असे जेन्ना पर्यटन स्थळांनी आनी शेतां पुरवण जे पळय न्हू तें त्या जाग्याचेर नवी नवी जे आसा बिल्डिंग्स येतात हॉटल्स येतात आणि कितें येतात पण हांव कलंगूट वयताना तुमच्याच हांव पळयतालो की एक थंय जे आसा पळय ते भितसून एक शेतां शेतांमच्या येवपी एक व्हाळ जो आसा पळय तो बरे तरेन जे आसा पण तो बांधला ते करपा फाटल्यान तुमचें कितें म्हणजे परत खातीर तुम्ही देंवपाची इच्छा करता कितें एक्चुली आमच्या कालंगुटान दिता तशेंच एक दोन तीन हांवें मेळावे घेतले आम्ही त्यांना लोकांक बियाणे बीन दिले आणि तो आमच्या आसा की गाडयो हो खूप झाल्या चलपाकूय जागा ना सो असं विचार आले की तो बांध समज बरो बांदलो आणि तेजेर जर लोकांक चलपाक मेळे आणि त्या हितून शेतांय झाली ज्या एक वेगळ्या तरेचो लूक आमच्या कलांगूटात मेळटलो लोकांक चलपाची सुविधा जातली आणि एक शेतान गेल्याचे समाधान असे मेळटलें म्हणून ते आम्ही प्रोजेक्ट केल्लो इवन त्या टायमार आमचो मुख्यमंत्री आमचो स्वर्गस्थ मनोहर पर्रीकर प्रोजेक्ट तांकां दाखयल्लो सो त्याने कितें म्हटलें तुम्ही आमच्या माझ्या टेबलार दवरात आपण करून मागीर ते फुडें संरक्षण मंत्री झाले आणि परत येल्या मागीर ते झाले ना सो आता तेजो फॉलोअप चालू चालू आसा ना पण खरेंच हांव मुद्दम प्रेक्षक सांगता की जसे आम्ही वॉकर ट्रॅक बी करता पळय ती कल्पना की शेताकडे लोकांक व्हरप शेतांतल्यान चलप तांकां आणि तो जो व्हाळ जो आसा पळय तो सदातीच पाणी थंयसून तिथून व्हता ते जर बी जर शेतांच्या आधी लोक शेतांक वापरताले ते पर दर दर तो 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 परत एक फावट जर तुम्ही जर तुमच्या तर उदक प्रयोगातल्या उदकत मेळात जे घडये जे आता पुढे वच शेतात ते परत बसतले कियांक कळंगुटेतला नाल म्हणतात सगळ्यात फामाद संबंध म्हणतात तसे आमच्या गोयंत न भारतभर तो फामद आणि त्याचबरोबर थं जर मिरसंग हे पद्धतीचे जर जे लागवड झाली जी जाताली आणि आजू थोड्या भागांनी हे चला जाता म्हणून थोडंसं त्यां सगळ्यात वडली जी आता आमच्याकडे समस्या आता झाल्या म्हणता ती जी आता पण ते कचऱ्याची जी प्रामुख्यान जसे उलय प्लास्टिकचे आणि याच्या संदर्भात आणि दिसतं थं ॲक्च्युली कचऱ्या खातीर खूप अवअरनस जावपाची गरज आता आमच्या हातून प्लांट येला पण कचरो दिवप हे लोकांच्या अजून मायनान तितले वचना पंचायत काढता आम्ही किंवा करता आमची ही समस्या असा म्हणून आम्ही हो कचरो काढतले म्हणून रस्त्यावर उडयता मागी गोरवां कुत्री येतास इबाडा आमच्याकडे लोक असा जे ते कचऱ्याचे काम करतात सो आमक असे दिसतं जर तर आम्ही बरे बशेन कचरो दीत जर रस्त्यावर पडचो ना किंवा त्यांक जे कामगार असतात त्यांक असे दिसचे ना की मी हे कचरो कित्याक वरचो कारण ते पिसकाटल्या उपरांत ते भरपूर खूप डिफिकल्ट एकीकडे दिल्या तर वेगळं जाता आणि एज अ पंचायत मेंबर आमक ते बरं दिसना ते काम करतात सो so, अवॅरनस खूप जावपाची गरज असा जशी हॉटेल असा इवन रेंटल घरां लोकांची आता एज समज मालक असा त्यांनी आपल्या जे बिराडा रावतात त्यांच्या तेंकां वचन सांगपाची गरज असा हॉटेलांनी लोक काम करतात जे Uh, मालक आसा त्यांच्यांनी सांगपाची गरज असा बाबा तुम्ही कचरो हांगा तुम सारको दोरा व्यवस्थित दिवप हां असे एकमेकां सहकार्य करतो प्रश्न प्रश्न सुटावा जाऊ शकता अशी आता तुम्ही महिला म्हणून काम करत असताना खूपशा वेळा बंधनं येतात पण असे काही प्रसंग येईल तुमच्या आयुष्यात पळयला तुम्ही तुम्हाला दिसला की बरे बाबा हे सारखे नव्हतं किंवा हे त्यांना आपण हेजेर उलोवपाक जाय असे खेचे प्रसंग तुमका तुमच्या जीवनात घडल्यात हय खूपशे असे असा पण एक थोडी गोष्ट सांगता आम्ही असे म्हणना की कोणाक सांगल्या उपरांत वाईट दिसप किंवा तो व्हडलो मनीस आहात तेजेर आम्ही उलोवचे न्हू तसे काय ना जे दिसता ते उलोवप आणि दिसता ते दाखवून दिवप तसेच एक योजना असली प्रायम मिनिस्टरची आणि ते योजनेचं बोर्ड मारलेलो आणि तेजेर असे असले की सिलिंडर असा एक बायल आणि शेगडी सकल जमनीर असा आणि ती जेवण करता सो so, माझी माझे लक्ष गेले हा म्हटले की अशी शेगडी जमनीर असप सारखे ती ॲक्च्युली सिलिंडराच्या वर असू हसू हायटीच्या वयर सो तो डिलर असा फोन केलो आणि विचारले तेणी तो रिपोर्ट काडून सेंटराक धरलो आणि मागीर ते होडींग काढले गेले सो so, हे मिस्टेक असा पळय जे रॉंग मेसेज वयता तीच हा दाखवून दिली आणि ते मागे हे झालं म्हणजे हे वडील होर्डिंग्स लायला पण ती कल्पकता भूरना सकल जे असा पण ते स्टोव असा आणि वयर जो आ, तो सिलिंडर असा आणि सकल सिलिंडर आणि मी हायटीचे ती असा लोकांच्या नजरेन जे बसून आम्ही हे करू शकता काय जेवण ते रॉंग असा पण त्या बोर्डात दाखवल्यावर सरळ सांगल्याने बदललो अशा पद्धतीचे आणि किती तुमच्याकडे घटना बी घडलेली असा दुसरी असे की आम्ही वता गाडन आणि ट्रॅफिक जॅम झाल्या कारणान गाडी मातशी स्लो झाली तर सैडिकसून एक दादलो येलो त्याच्या हातीन किती तरी चपाती भाकरी किती असली आणि ती त्याने गायक घातली सो ती गायन खाल्ली पण ती हातीन पिशवी असली त्याच्या भाकरी हाल ती, ती थंयच उडयली सो ती गायन येऊन खाल्ली सो so, हा दार उघडून वता म्हणसर त्यानी ती घे जे माझे जे हे असले रिएक्शन ते त्यानी पहिले सो हा ते उभे राहले हाय म्हटले तुन बरे काम केलं किती तरी तुझे विचार असले म्हणून तू गायक तुम्ही खावपाक घात पण त्यानी ती पिशवी खाल्ली ते तेका नू आणि त्या कळ्ळे खरंच तो असं घही उरलो की आपण केले ते रॉंग केले रॉंग केलं हय सो अशा तर असू जे रॉंग आसा ते दाखोवन दिवप आनी बरे भशेन दाखोवन दिवप हे आमी करता no, हे तुमी अशें एक्चुली सगळ्यात लोकांक जे आसा पय सांगपाक जाय कित्याक सांगपाक जाय की लोक अशे ते पिशो बांदतात आनी उडयतात सो ते जे आसा पय ते खावंक कितें तरी आसा म्हणून त्यो गायो जावं किंवां बैल जावं म्हशी जावं त्यो स्वताच खातात ते आनी तेजे परिणाम जो जो किला किलांनी गायच्या पोटान किंवां हे जे जे ती जे आसा प्लास्टीक मेळटा आनी कितलेशेच फावटी आमकां जनावरां मेल मेल्ली दिसता तशेंच पंचायत राज दिसा आमकां एक कॉम्पिटिशन असले आणि सांगलेले तुम्ही एक स्वच्छ भारत एक तुम्ही पेंटींग करा सो so, आमच्या कळंगूट असोसिएशनात ते, ते सायडीक हांवें एक पेंटींग काढलेले कर जे करून लोक असे दाखले की लोक कचरो उडयता तेज्या थंय गाय असा गाय खाता कावळे खाता कुत्रे खात उभे असा बसल्या थंय खावपाक आणि एक मेसेज असली जे आमच्या गोंयकारांक जे तुमकां ससना ते आमकांय पचना म्हणजे कचरो हो ससना म्हणून तुम्ही उडयता पण जे खाता तेंका ते पचना त्याच्या हेल्थाचेर परिणाम जाता आणि ते नॅचरचे चेर परिणाम जाता हे एक मेसेज दिल्लो सो बर लोकांनी तुम्ही असे कल्पकच चित्तात म्हणजे किती असं ते गोरवां बसल्या पण कचरो ते खायना किंवा खायना की त्यांना खाल्ले पचना कारण पिशव्या बांधून उडलेलं असा पण तुमचा कचरो तुम्हाला कचरो नाका हे गोष्ट खरी आणि त्यांना ते उडाल्या खावप ते प्रश्न व सगळ्या प्रश्नांचा जो आता तुम्ही एक तें विचार कळंगूटच्या लोकांना दिला गोच्या खात्या लोकां तू मला सांगा आता तुमच्या येणाऱ्या हातून आणि उरला की आणि आपण ह्यावर काम मला खूप गरज दिसता आमच्या भागात जे भायले कामगार लोक खूप असतात जे तंबाखू गुटखा हे सगळे खाता आणि ते धाकटीशे पॅकेट असतात ते असे सहज उडयता आता केसरचे हे वाढलेले असा पण सो म्हाका असे दिसतं की टॉबेकचे एक्चुअली बॅन असा तरी पण सेल जाता सो त्या खात अवरनेस करण्याची आणि गरजेचे असा आणि गार्बेजीचे करू करूकच जपच म्हणजे दिसता की आता हो टोबेको बी स खालेली पाकिटात तर मेटा अशी तो बॅन असा पण विकता कोण काहीच करणार पण आम्ही प्रत्येक तिथून वाटो घेऊन जे असा पण ते हे जाय तुम्ही आज जे पळय ते ह्या जे आसा पळय मुलाखतीन जायत्यो गजाली कल्पक थंय म्हाका मशी सांगिनशे चे, दिसता की चितताना एक वेगळे तरेचे बाकीचे लोक रस्तो गटर हे ते हे न करता तुमी माहिती जास्त दिवस कितें तरी करून घेवचे हे जे आता पण तुम्ही हातुसून उक्ते केले असा हांव यश तुमकां की फुडेंय वचन जें आसा बऱ्यातल्या बरे अशा पद्दतीच्यो कल्पक अश्यो तुम्ही आयडिया हाडच तो लोकांपर्यंत पवचो लोकांमधी जे आय अवेअनस हा आणि गोय जें आसा एक सुंदर नितळ आसा पळय न्हू तें गोय आमकां फुडे मुखार पळोवंक मेटले हांव दूरदर्शनच्या वतीन एक मुलाखत या तुमी आमकां जें आसा पळय येवन मन खुलास म्हणजे कांय थरोवन कशें ना आपल्या मनात येतात ते जे तुमी उलयलें ते खूप भावले खूप बरें दिसले तुमक सगळ्यां जे बरें बरे आयुष्य मेळचें आणि असे तुमचे काम तुमच्या हातून सदोदित आसा पळय हे काम चलत अशें असे मागता आणि तुमच्या जें आसा पळय तें कल्पकतेक आणि तुमच्या जें आसा पळय तें ते आसा पळय ते हांव सलोत ठोकता आणि तुमची रजा घेतात दु ईम